पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे त्यांच्या समान मुलांसारखं असलं पाहिजे. म्हणजे उद्या जर समजा महाराष्ट्रामधला हा प्रकल्प जर समजा बाहेर गेला असता आणि समजा तो जर असं पकडा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं. म्हणजे मला आजही गुजरातला गेलाय वगैरे, शेवटी देशातच आहे तो. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की जो प्रकल्प येतोय, जो बाहेर पडतोय, तो गुजरातला जातोय. पंतप्रधान सगळ्या राज्यांना सारखं ट्रीट करतात, अन्यथा आज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमध्ये केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा मोदीजी आल्यानंतर महाराष्ट्रात लागलाय, सर्वाधिक. त्याच्यामुळे पण राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत आहे की इतर राज्यात होतात, आपल्या राज्यातला बाहेर जाऊ नये, ती आपली जबाबदारी, आपण ती पाळू. माझी पहिल्यापासून जर समजा तुम्ही मागची सगळी भाषणं काढून बघितली तर माझी पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे त्यांच्या समान मुलांसारखं असलं पाहिजे. म्हणजे उद्या जर समजा महाराष्ट्रामधला हा प्रकल्प जर समजा बाहेर गेला असता आणि समजा तो जर असं पकडा की आसामला गेला असता तर मला वाईट नसतं वाटलं. म्हणजे मला आजही गुजरातला गेलाय वगैरे, शेवटी देशातच आहे तो. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं की जो प्रकल्प येतोय, जो बाहेर पडतोय, तो गुजरातला जातोय. महाराष्ट्र हे राज्य उद्योगधंद्याच्या बाबतीत हे इतर कोणत्याही राज्याच्या पेक्षा पुढे आहे आणि नेहमीच महाराष्ट्र हे प्रगतीपथावरती राहिलेलं आहे उद्योगधंद्याच्या बाबतीत. आणि उद्योगपतींना देखील महाराष्ट्र हेच राज्य त्यांचं प्रथम क्रमांकाचं राज्य हे प्रत्येकाला वाटत आलेलं आहे. त्याच्यामुळे असं नाही आहे की गुजरातमध्ये फार चांगल्या फॅसिलिटीज आहेत आणि महाराष्ट्रात कमी फॅसिलिटीज आहेत. मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे राजकीय न पाहता देशाचा विकास म्हणून प्रत्येक राज्य मोठं करणं ही मला असं वाटतं पंतप्रधानांची जबाबदारी. पंतप्रधान सगळ्या राज्यांना सारखं ट्रीट करतात, अन्यथा आज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमध्ये केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा मोदीजी आल्यानंतर महाराष्ट्रात लागलाय, सर्वाधिक. त्याच्यामुळे पण राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत आहे की इतर राज्यात होतात, आपल्या राज्यातला बाहेर जाऊ नये, ती आपली जबाबदारी, आपण ती पाळू. नाही, मी ते करतोच, मी करतोच. तुम्हाला मी सांगितलं ना, टाटाचा आणि एअरबसचा करारे व्हायच्या आधी 2016 साली मी गेलो टाटांकडे. आणि यापुढेही असं आहे की आपण कॉम्पिटेटिव्ह जगतात आहोत, कोणीतरी काहीतरी म्हणेल म्हणून मी सोडून देणार नाही. उद्या कुठल्याही राज्याकडे जाणारा कुठलाही प्रोजेक्ट असेल, मी शेवटपर्यंत हा प्रयत्न करेन की तो माझ्याकडे आला पाहिजे. नाही आला तर 2 दिवस टीका होईल, पण आपण जर प्रयत्न करणं सोडलं तर आपल्याकडे कोणीच येणार नाही. त्यामुळे हा प्रयत्न मी शेवटपर्यंत करतच राहतो आणि माझी पहिल्यापासून सवय 2000 कोटीची गुंतवणूक आहे. आणि हा काय आहे, 2000 कोटीची गुंतवणूक असली तरी ही एक इकोसिस्टम तयार होणार आहे, त्याच्यानंतर जी खासगी गुंतवणूक आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येईल. कारण इलेक्ट्रॉनिक्स हेच फ्युचर आहे ना, आणि आपला देश आज सगळ्या प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नंबर 1 आहे पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वावलंबी होण्याकरता इलेक्ट्रॉनिक्स हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे.